डायना आंटी आणि सायलस काका ऐकलं दिसते बघा बारीक माणूस जेव्हा हे झालं की सो हे बघा हे सकाळी जे मॅरिनेट केलेल्या तुकड्या होत्या त्या आहेत या आणि हे तांदळाचं पीठ आहे आणि अदरवाईज ती मच्छी जर व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवली तर ती फ्रीजरला सुद्धा खूप छान टिकते. आता आम्ही चाललो घरी रिटर्न आणि हे बघा मगाशी जेव्हा आपण आलो होतो तेव्हा इथे रेअरली एक दोन रिक्षा होत्या पण आता किती साऱ्या आल्या. सो स्वच्छ धुवून घेतल्यात कापलेल्या तुकड्या मच्छीच्या रावसाच्या रावस मासा आणि त्याला आता आई मॅरिनेट करतात. बघा हळद मसाला घरगुती मसाला आणि मिठाने प्लस त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट कोथिंबीर आणि चिंच असं पाहिजे एकदम हा बघायला हरकत नाही नमस्कार वेलकम टू वन मोर न्यू व्लॉग. आता तुम्ही मगाशी जी स्टार्टिंग बघितली ती कसली होती बरं तर मी आणि पप्पा आम्ही गेलो होतो रेवदंडाच्या बंदरावर मस्तपैकी मच्छी खरेदी करून आलो पकटी ज्याला म्हणतात आमच्याकडे मस्तपैकी मच्छी खरेदी केली ताजी ताजी फ्रेश आणि ते पण एकदम स्वस्त दरामध्ये कारण की आजचा दिवस आणि औचित्यच तसा आहे आपल्याकडे कोणीतरी स्पेशल कपल जेवायला येणार आहे डिनरला. ड्रेस आवडला ना मैत्रिणींनो मग आता हे बंदर पहा. तुम्ही जर फिश लवर असाल तर तुम्हाला हे बंदर नक्की आवडेल. आत्ता वाजलेत सकाळचे 6 आणि माझ्या सासरे बुवांसोबत मी आलेली आहे अलिबाग मधील रेवदंडा बंदरावर. अगदी पूर्वीपासूनच चौल रेवदंडा बंदर खूप प्रसिद्ध आहे खूप चर्चेत राहिलेलं आहे कारण की मुंबईपासून पुष्कळ जवळ आहे. सो हे त्यामागचं कारण पोर्तुगीज डच मुघल मराठे अशा खूप साऱ्या रयासती या बंदराने बघितलेल्या आहेत. नाना तऱ्हेच्या मालाची वाहतूक या बंदरावरून झालेली आहे आणि आजही हे बंदर तितक्याच दिमाखात उभं आहे वाऱ्यावर डोलणाऱ्या बोटी घेऊन. आज या बोटींमध्ये आहे सोनं समुद्रातल्या मासोळीचं सोनं समुद्रकिनारी राहणाऱ्या माणसांचं प्रमुख अन्न आगरी कोळी बांधवांच्या आयुष्यातला अविभाज्य भाग म्हणजेच मासे. जेव्हा कधी आम्हाला ताजे मासे मुबलक प्रमाणात हवे असतात तेव्हा आम्ही इथे येतो. ताजेही मिळतात आणि स्वस्तही शक्यतो पहाटेच्या टायमाला आल्यामुळे मच्छी स्वस्तात खरेदी करू शकतो आपण कारण मासेमार बंधू सकाळी बोनी करण्यासाठी उत्सुक असतात आणि बोनीच्या टायमाला ते जास्त अडत नाही माशांच्या किमतीवर त्यामुळे जास्त चान्सेस असतात स्वस्तात मच्छी मिळण्याचे. नंतर जसं जसं दिवस चढतो जसं जसं सूर्य डोक्यावर येतो तसा तसा मच्छीचा भावही चढत जातो. अलिबागला फिरायला येणारे 80% पर्यटक इथली मच्छी टेस्ट करण्याची तीव्र इच्छा बाळगून येतात. सो हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये तुम्ही ऑर्डर केलेल्या प्लेटमध्ये जे फिशेस असतात ना ते अशाच बंदरावरून ताजे ताजे खरेदी केलेले असतात. अशी अलिबाग तालुक्यातली प्रसिद्ध बंदरं सांगायची झाली तर नवगाव बंदर मांडवा बंदर मुख्य अलिबाग बंदर आक्षी साखर बंदर ही अशाच काही बंदरांपैकी नावं आहेत. कधी कधी आपल्याला रस्त्याच्या किनारी मच्छीवाल्या बसलेल्या दिसतात. सो अशा बंदरांवरूनच त्या पहाटे पहाटे मच्छी स्वस्तात विकत घेतात आणि मग दिवसभरात बाकी ग्राहकांना विकतात. समुद्रकिनाऱ्यापासून थोडी आपल्या भागामध्ये वसलेली जी गावं आहेत तिथेही या मच्छीवाले मच्छी विकायला जातात पण त्यांची पहिली फेरी या बंदरांवरच असते. इथून त्या मच्छी खरेदी करतात आणि मग दारोदारी जाऊन विकतात. हे जे लांबडे चकचकीत मासे दिसत आहेत ते आहेत सुरमई आणि तो जो मोठा चौकोनी मासा दिसतोय तो आहे हलवा. एक एक किंमत कुठली वस्तू घेतली फरक पडणारच ना या घेतल्या चार तुम्ही बघा पहाटे पहाटेचं रेवदंडा बंदरावरचं दृश्य दाखवते आहे मी तुम्हाला. बोटी लागल्यात किनाऱ्यावर मच्छीमारीसाठीचे वापरली जाणारी जाळी आहे तिकडे कोळी लोकांची बोटीवरचे लाईटा आणि झेंडे बघा कसे टिमटिम करतायत झेंडे दिमाखात फडफडतायत मस्त. या माशांनी भरलेल्या बोटी आहेत. सो मच्छीवाल्या स्त्रिया त्यांची त्यांची टोपली घेऊन जातात बोटींजवळ त्या टोपल्या मच्छीने भरल्या जातात आणि मग विकल्या जातात. हे जे इथे या मावशी लावत आहेत ते आहेत बांगडे.
बांगडे छोटे आकार मोठ्या आकाराचे ते असे सॉल्ट करून घेतात म्हणजे मग वाटा विकायला बरा जाईल. आणि हे टोपलीत जे दिसतंय ते आहे रावस. मोठा पण असतो, साईज वाढत जाते माशाची तसा तो मासा मोठा होतो. हे आहेत बांगडे, सुरमई, रावस. बघा कसे चकचक करतात मस्त. आणि आम्ही स्पेशली फ्लॅश लाईट लावून बघतोय कारण की आपल्याला समजायला पाहिजे ना ताजे आहेत की खराब आहेत. ताजे मासे आहेत हे कसं समजायचं की ते जास्त चकचक करतात. बघा दिसतात ना चकचक करताना दिसतात मासे. आणि त्यांची जी गालफड असतात ना ती लाल असतात म्हणजे माशाच्या डोळ्याजवळचा एक भाग असतो जो आपल्याला वरती उचलता येतो. तर तो भाग जर लाल असेल तर तो मासा ताजा असा ओळखला जातो. आणि तो जर पांढरा पडत चालला असेल तर तो तेवढा जुना आहे असं समजलं जातं. बघा आता हळूहळू पहाट होत चालली आहे. जशी पहाट होत जाईल तसा जो बोलीचा भाव आहे जसा जो मच्छीचा भाव आहे तसा वाढत जाईल. सो आम्ही घेतलंय रावस आणि त्याच्यानंतर आम्ही खरेदी केली कोळंबी. बघा हे दिसते ना टोपलीवर कोळंबी खरेदी केली आम्ही. ताजे ताजे कोळंबी, ताजे ताजे रावस. आता तुम्ही म्हणणार एवढ्या कोळंबीचं काय करणार. तर सगळी काय एका दिवशी संपत नाही. थोडीशी आपण वाटतो इतरांना, थोडीशी आपण फ्रीझरला ठेवून देतो. फ्रीझरला सुद्धा चांगली राहते आणि स्पेशली ताजी असेल तर काही प्रश्नच नाही. त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की एवढी मच्छी आम्ही एका दिवसामध्ये खाणार. कधी कधी आपण ती वाटतो इतरांना, कधी कधी खातोही जर माणसं तेवढी असतील तर. आणि अदरवाईज ती मच्छी जर व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवली तर ती फ्रीझरला सुद्धा खूप छान टिकते. आता आम्ही चाललो घरी रिटर्न. आणि हे बघा मगाशी जेव्हा आपण आलो होतो तेव्हा इथे रेअरली एक दोन रिक्षा होत्या पण आता किती साऱ्या आल्यात. आणि आता आपण मच्छीवाल्या स्त्रियाही बघू शकतो ज्यांच्या हातात टोपल्या आहेत. सो या स्त्रिया आता इथून बंदरावरून मच्छी विकत घेणार आणि मग ती इतरांना विकणार. पप्पा मच्छी साफ करतायत, रावसाचे तुकडे कापलेत. आणि हे आई कोळंबी साफ करतायत. बघा कशी साफ करायची, पुढचंपाटचं टोक काढायचं, त्याचे जे धागे असतात ते काढायचे आणि त्या कोळंबीच्या मध्ये एक काळा धागा असतो तो ओढून काढायचा आणि वरचं कवर काढायचं बस. आणि मग ही पाण्यात अशी टाकून द्यायची, स्वच्छ धुवायची, ठेवून द्यायची फ्रीझरला किंवा मग ताजं ताजं कालवण करायचं. सो आता बघा आई हे मच्छीचं प्रिपरेशन करतायत. आता एवढ्या लवकर काय मच्छी तळायची नाही, नंतर जेवणाच्या टायमाला ताजी ताजी तळायची. पण आधीही आपण मॅरिनेट करून ठेवू शकतो. सो स्वच्छ धुवून घेतल्यात कापलेल्या तुकड्या मच्छीच्या, रावसाच्या, रावस मासा. आणि त्याला आता आई मॅरिनेट करतात. बघा हळद मसाला, घरगुती मसाला आणि मिठाने, प्लस त्याच्यामध्ये आलं, लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि चिंच असं सगळं मिश्रण आपण लावून ठेवायचं. आणि थोडा वेळ मग ते मॅरिनेट होतं छानपैकी, मुरतं त्या मच्छीमध्ये. आणि नंतर ती ताजी ताजी मच्छी आपण तळू शकतो गरम गरम जेव्हा जेवायचं असेल तेव्हा. ही आधीची मॅरिनेट केलेली मच्छी आहे जी टोपात दिसते आपल्याला ती. आणि ताटातली मच्छी आत्ताची ताजी आहे जी आता आपण मॅरिनेट करून डब्यात ठेवून देऊ, डबा फ्रीझरला टाकू आणि नंतर जेव्हा गरम गरम खायची इच्छा असेल तेव्हा तळून खायचं. सो आता आई हे चिंचेचं खोळ जे आहे ते लावतात मच्छीला. तर आमच्याकडे चिंच लावली जाते आंबट, जेणेकरून ती अशी मस्तपैकी टेस्टी टँगी टेस्ट जी येते तळलेल्या मच्छीच्या तुकड्याला ती त्या चिंचेमुळे येते. आता हे बघा असं दोन्हीकडून माशाला ते सगळं मिश्रण असं लावून ठेवायचं, आले लसणाची पेस्ट पण लावून ठेवायची. नंतर लावली तरी चालते, आत्ता लावली तरी चालते. आणि नंतर जेव्हा आपण तळतो तेव्हा ते तांदळाच्या पिठामध्ये घोळायचे आणि तळायचे. मी दाखवेन तुम्हाला, आत्ता हे बघून घ्या आई काय काय करतायत ते. हे बघा असं एक एक तुकडीला व्यवस्थित ते मिश्रण लागतं याची आपण काळजी घेतो. आणि मग हे ठेवून द्यायचं, मॅरिनेट होतं छान, मुरतं त्याच्यामध्ये तो मसाला आणि टेस्टी लागते मच्छी तळल्यावर. चहा ठेवती आहे राजश्रीताईंसाठी आणि दादांसाठी. दररोज 10:30 त्यांना चहा नाश्ता असतो. सो सकाळी मी तुम्हाला बोलले ना आपल्याकडे आज स्पेशल कपल येणार आहे डिनर साठी. हेच आहे ते स्पेशल कपल, डायना आंटी आणि सायलस काका. ऐकते हो बघा बारीक माणूस.
त्यांच्या अॅनिव्हर्सरीला गेलो होतो आपण. मी व्लॉग पण केला होता, जर कोणी नसेल पाहिला तर लिंक आय बटन मध्ये आहे. कितवा लग्नाचा वाढदिवस होता? 39. बाबा बाबा, 39 वर्ष पूर्ण झाली, 39 इयर्स कम्प्लिटेड. आणि मस्त आहे त्यांचं कपल, छान. त्यामध्ये डान्स वगैरे पण केला होता त्यांनी, मस्त रोमॅन्टिक. सगळ्या त्या ब्लॉग मध्ये आहे, प्लीज बघा. लिंक आय बटन मध्ये देते मी. ओके, आज ते आलेत आपल्याकडे डिनर साठी. ते सध्या इस्रायलला असतात, है ना, इथलेच आहेत आपल्याकडचे. इस्रायलचे प्रॉपर, पण आपल्याकडे होते खूप. जन्मा अलीबागच्या. 2001 ला गेलो आम्ही इथून. अच्छा, 2001 16 एप्रिल. हा, जे मी तुम्हाला म्हंटल जे अलिबागकर आहे त्यांच्यासाठी सांगते. मोजेस शेठ म्हणून ज्यांना ओळखायचे, ते यांचे वडील डेव्हिड, है ना, नातू त्यांचे. तुम्हाला जास्त कुठे आवडतं, आपलं इस्रायल की इंडिया? आता काय नातवंड त्यांचं, हा, कुटुंब तिकडे स्थायिक झालं ना आता. तरी इथे घर आहे त्यांचं आता बांधलेलं, सो ते इकडे येत असतात, अधून मधून येत असतात. आणि आता इंडियामध्ये किती वर्षांनी आलात तुम्ही? आता 2 वर्ष, 2019. ओके, 2019 आले होते आणि आता परत. बघा किती छान दिसतंय त्यांचं जो ड्रेस आणि कलर कॉम्बिनेशन आहे. तो माझा जो लग्नाचा ड्रेस आहे ना, शालू माझा, त्याच्याशी मॅचिंग आहे बघा. तुम्ही आपला तो ब्लॉग बघितला अनिव्हर्सरीचा? बघितला. आवडला? मस्त. मला तिने पाठवलं आशा. ओके, हा पण येईल परत. चला आता आम्ही थोडस गप्पा मारून घेतो, मग आपण परत भेटू. सो जेवणाची तयारी चालू आहे. सकाळी पक्कीवर गेलेलो ना, तर तिथून आणलेला राफ्स, तर ते आता मच्छी फ्राय करायचं. सकाळी मी तुम्हाला दाखवलं आहे, व्यवस्थित सगळं मॅरिनेट करून ठेवून दिलेलं तुकड्या. कालगन रेडी आहे, भात शिजतोय, भाकऱ्या आई लागतात, मी भाजतीये. आणि आता मच्छी फ्राय करायची. सो हे बघा, हे सकाळी जे मॅरिनेट केलेल्या तुकड्या होत्या त्या आहेत या. आणि हे तांदळाचं पीठ आहे. सो त्या तुकड्या तांदळाच्या पीठात घोळायच्या दोन्ही बाजूंनी आणि गरम तेलामध्ये तळत ठेवायच्या. डायना आंटी इथे बसल्या होत्या आणि बाकी सगळे जेंट्स लोक इकडे गप्पा मारत बसली होती. भेटले असेल तुम्ही.